पण सरकारांचं एक शिकवण आहे तुम्हाला सांगतो, एवढी वर्ष आम्ही सरकारांच्या बरोबर राहिलो, माझी चार असू द्यात पण ते माझीच आहेत. डोकी मोजणारा नेता जर कोण नसेल तर फक्त आजदार गोरपडे सरकार नसतील, बाकी नेते सगळी डोकी मोजतात. माझा पण सरकारांचं एक मला, मी आमच्या ज्या ज्या आमच्या बैठका होतील, मी भाजपचं काम गेले 10-15 वर्ष करतोय, ज्या खासदारांना निवडून आणण्यासाठी स्वतःच्या पैशानं दुकान जाळला, मी त्या पैशासाठी तुम्हाला सांगायचं, माझं फर्निचर दुकान सरकार पैसे स्वतःच खर्चायचे. आज इकडे जायचं आहे त्याला गाडी तयार करायला, आज ह्यांना जेवण द्या, त्याला नाश्ता द्या, त्याला पाणी द्या, मी त्यांच्यासाठी एवढे पैसे खर्चले असतील की माझं मला माहित नाही मी काय केले ते. परंतु परिस्थिती ज्यावेळी आमच्यापर्यंत आली, आमच्या चुलीपर्यंत आली, तर देखील आम्ही त्यांचंच गुणगान गायचं हे आता आमच्या रक्तात आलेलं नाही. आम्ही ज्या त्यावेळी आपण पहिली वर्ष म्हणजे राजकारणात त्यांनी सांगावं आम्ही ऐकावं एवढं पण आम्ही आता दुर्बल नाही आहे, आम्ही सक्षम आहोत. आम्हाला आमचं स्वतःचं चारित्र, स्वतःचं मन, स्वतः स्वावलंब स्वावलंब घाण ठेवून आम्ही राजकारण करणार नाही हे आम्हाला सरकारने शिकवलेलं आहे. पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं म्हटलं तर, मी आजदारांचा प्रचार करताना संजय काकेचा प्रचार केला, आजही बघताना लोक म्हणत असतील की खासदारा संध्या येणार आहे, त्यांचाही प्रचार त्यांचाही निरुपाला आहे. मी त्याचवेळी त्यांना सांगितलंय की मी यावेळी फक्त विशालदादा, जरी तुम्हाला एक गोष्ट सांगावं वाटेल, जरी मी म्हटलं खासदारांचा प्रचार करावा किंवा संजय काकांचा प्रचार करावा, तरी ही जी फुडं आहेत ना, ही मला सांगतील तूच घरात बसत आमचा, आम्ही विशालदादांचा प्रचार करतो, कारण आम्ही त्या खासदाराला वैकल्य आम्ही त्यांचाच आता सध्या काँग्रेसचा प्रचार करणार किंवा विशालदादांचा प्रचार करणार, इथं पक्ष महत्वाचा नाही. काँग्रेस, भाजप, शिवसेना, वंचित हा पक्ष महत्वाचा नाही, इथं पक्ष एकच आहे, आता म्हणजे विशालदादा. विशालदादा ज्या पार्टीत किंवा ज्या पक्षात उभारतील किंवा जसे उभारतील त्या पद्धतीने आम्ही त्यांना स्वीकारू नये, त्यांना बहुमताने निवडून देऊ. ग्रामपंचायतीचं इलेक्शन ज्या पद्धतीनं आपण लढवत आलो, एक आणि एक मत घरात न्यायचं, एखादा मात्र कुत्र असेल तर त्याला गाडीवर बसवायचं आणि ते मतदान करून घ्यायचं. तुला तुझ्या भावाला पाणी येतात, तुला पडतो आणि येतात, तुला पडतो, अरे ही गुरमीची भाषा आहे. माझी पात्रता नाही मी त्यांच्याविषयी एवढं बोलायला, एवढं मी एक ग्रामपंचायत साधा कार्यकर्ता आहे, ग्रामपंचायत निवडणूक लढवेल एवढाच मी साधा कार्यकर्ता आहे. परंतु पातळी घसरत असताना ज्या घराण्यांना तुम्हाला पोचलं काय पाळलं त्याच्याबद्दल तुम्ही जर अशी भूमिका बाळगत असाल तर तुम्ही काय पात्रतेच आहे जनतेला कळालेलं आहे. तुमच्या त्या एका भाषणानं किंवा तुमच्या एका व्हिडिओ क्लिपनंच लोकांना कळून चुकलं की तुमची अवकात काय आहे ते. त्यामुळे यावेळी नेत्याने घेतले नाही इलेक्शन, तुम्ही म्हणता सर नेत्याने डोक्यात घेतली, मनावर घेतली म्हणून इलेक्शन चालल्या. ही इलेक्शन लोकसभेची इलेक्शन विशालदादांची ही जी निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांनी मनावर घेतलेली आहे. इथं जो कार्यकर्ता बसलाय, अजून जे आहेत नाही जे कामावर गेले, जे गुराढोरावर गेले, त्यांनी सांगितलं सरकार तुम्ही कायच करू नका, तुम्ही न्हायला तर चालतंय, आमचं यावेळी बंद पाकिटलाच मतदान आहे. म्हणजे तुम्ही लिफाफा म्हणून जरा इंग्रजी सांगता का नाही, जरा जुन्या भाषेत सांगा, आयरचं पाकिट आहे म्हणून लगेच मतदान करतील लोक, त्यात आणि 100 तुम्हाला आयर देतील पाकिट करतील. बाबा जरा सांगलीकर साहेब जरा वर्डिंग वेगळा आहे, म्हणजे बंद पाकिट सांगा लगेच जुन्या मात्र लगेच कळून चालेल. आणि त्या हिशोबाने आम्ही प्रचार करणार होतो आणि तुम्हाला आश्वासित करतो की मी माझ्या समाजाच्या वतीनं समाजासमोर सगळा येत आलेला आहे. मी एका समाजाबरोबर एका गावचं नेतृत्व आजपर्यंत करतो आहे सरकार, तुम्हालाही माहिती आहे मी 20 वर्ष काम केलं, सत्ता त्याच्या विरोधात निवडून आलोय, त्यासाठी मला काय करायला लागतं ते मला चांगलं माहिती आहे. मी तेवढा प्रयत्न नक्कीच करेन आणि विशालदादांना बहुमताने निवडून आणण्यासाठी मला जे काय करायला लागतंय ते तुम्ही मला आदेश द्यायचे. आम्हाला एक रुपया तुमचा नको आहे, तुम्ही फक्त आम्हाला सांगायचं हे करायचं, तुम्ही आताही करतो.